विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चर मध्ये मी मॅथ्सचे आयएमपी क्वेश्चन देणार आहे. आता कुठला टॉपिकचं नाव घेतलंय का मी, नाही आहे. मी पेपर फर्स्ट किंवा सेकंड म्हटलो का, असं पण नाही आहे. मी तुम्हाला असे क्वेश्चन देणार आहे की जे 100% एक्झाम मध्ये विचारले जातात, लक्षात घ्या. आता हे का सांगतोय, का देतोय हे सांगतो तुम्हाला मी. मी जेव्हा 12th स्टँडर्डला होतो तेव्हा मी कायम मॅथ्स मध्ये फेल व्हायचो. एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन मिळालं, ओके, तिथेही M1, M2, M3 तर मी तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पास झालो. म्हणजे मॅथ्स अवघड जात होतं का मला, बिलकुल नाही, लक्षात घ्या. फक्त काय झालं होतं माझ्या बाबतीत की मी ते इंटिग्रेशन, डेरिवेटिव्ह एवढी याची भीती घेतली होती ना, आणि इतके सोपे टॉपिक असत बाकीचे ते मी करतच नव्हतो. केवळ याचीच भीती, आणि सगळ्यात जास्त भीती कशाची, ट्रिग्नॉमेट्रीची. एक लक्षात घ्या की मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स देणार आहे की आज जरी अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली तरी तुम्हाला मॅथ्समध्ये चांगले मार्क मिळतील. म्हणजे थोडक्यात कसं, आता उद्या आपला मॅथ्सचा पेपर आहे, ओके, आणि आदल्या रात्री जरी हा व्हिडिओ कोणी बघितला ना, त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क पडतील, एवढं मला एक्सप्लेन करायचं आहे. आता लक्ष द्या, मॅथ्स आता सुरुवात करूया, जास्त वेळ घालवता, की पहिला जो क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे त्यात तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो, NP, आणि व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय असतो, NPQ. लास्ट टॉपिक, सेक्शन 2 मधला लास्ट टॉपिक. आता बोर्डचं PYQ बुक माझ्याकडे आहे 2013 पासून, म्हणजे जेव्हापासून सिलॅबस मध्ये हा टॉपिक इन्क्लूड केला आहे बायनॉमियलचं, लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युशन, तेव्हापासून 2 मार्काला कंपल्सरी याच्यावरचा क्वेश्चन असतो. आता याच्यावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी प्रोव्हाइड करेन. पण खूप सोपे असतात, म्हणजे एक जस्ट सांगतो तुम्हाला मी, एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिले तुम्हाला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिले तुम्हाला, ओके, पीची व्हॅल्यू दिले, यनची व्हॅल्यू विचारतात, म्हणजे N × P अपॉन P करा, संपलं ना, किती मार्क, 2 मार्क. मग होण्यासारखं आहे, पहिल्यांदा हे करायचं लक्षात घ्या, ओके. बरं, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. याच्यानंतर तुम्ही लॉजिक टॉपिकमधलं ट्रूथ टेबल करा, ओके. आता एक लक्षात घ्या, लॉजिकमधलं ट्रूथ टेबल 100% येणार आहे. इव्हन तुम्ही JEE पेपर बघा, लास्ट 2-3 इयर्सचे म्हणूया आपण, त्याच्यासुद्धा लॉग टेबलमधलं ट्रूथ टेबल विचारलाय, ठीक आहे. मग ते तुम्हाला टॉटॉलॉजी आहे, कंटिजन्सी, कॉन्ट्राडिक्शन असं विचारतील, ट्रूथ टेबल तुम्हाला काढायला लागेल, लक्षात घ्या. बेसिक रूल्स आहे, अँड ऑर वगैरे, ठीक आहे, इम्प्लिकेशन वगैरे सगळ्याचे, सगळं रूल्स फॉलो करा, ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस करा, काहीही अवघड नाही, आणि अगोदर केलेलं असणारच आहे. आता होतंय काय बघा, की स्विचिंग सर्किट जे असतात ना, ते सिलेबसमधून डिलीट केलं आहे. मग जो अवघड पार्ट आहे तो डिलीट केला आहे ना. तुम्हाला सांगू का, ड्युअल ऑफ द स्टेटमेंट सारखा पार्ट असेल करा ना, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं आहे, ट्रूथ टेबल. म्हणजे बघा, हे 2 मार्क 3 मार्क 5 मार्क फिक्स झाले. नेक्स्ट तुम्हाला तिसऱ्यांदा काय करायचं आहे, लक्षात घ्या, की डेरिव्हेटिव्हचे थेरम. मी इथं लिहितोय डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या पुढे लिहितोय थेरम. मोजून 3-4 थेरम आहेत, dy/dx = dy/du × du/dx चेन रूल, पुन्हा पॅरामेट्रिक dy/dx = dy/dt upon dx/dt, ओके, किंवा आणि रेसिप्रोकल सारखं dy/dx = 1/dx/dy. 3 थेरम करा, 100% येणार, ओके, आणि ते पण 3 मार्काला, त्याच्यावर छोटंसं न्यूमेरिकल पण ॲड करतात, 4 मार्क, म्हणजे 9 मार्क झाल्या. 80 मार्काचं पेपर आहे आपलं, त्यातलं 9 ते 10 मार्क म्हणजे पुष्कळ पार्ट इथंच कव्हर होतो आहे. पुष्कळ म्हणजे खूप नाही आहे, खूप नाही आहे माहीत आहे मला, पण बराचसा पार्ट, म्हणजे 100% येणारा पार्ट. आता याच्यानंतर काय करायचं, चौथं, ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्हची थेरम बरोबर आहे, आता त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधलं थेरम कुठलं करायचं आहे तुम्हाला, ॲक्यूट अँगल बिटवीन टॅन थीटा 2√h²-ab/a+b 2√h²-ab/a+b हे थेरम कराच. थेरम नाही आलं, ओके, तर न्यूमेरिकल येणार त्याच्यावरती. म्हणजे बघा, हे 3 × 4 = 7 × 3 = 10 × 2 = 12 मार्काचं तुमचं परफेक्ट होईल, ओके. बर, ट्रूथ टेबलला वेळ लागणार आहे, डेरिव्हेटिव्हच्या थेरमला वेळ लागणार आहे, पण हे ऑलरेडी ना व्हिडिओज मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आपल्या चॅनलबरोबर सह्याद्री मॅथमॅटिक प्लस जगदाय सरांचं पण चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओज मिळतील, लक्षात घ्या, ओके. म्हणजे ते दोन्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतोय. आता एवढं झाल्यानंतर, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झाल्यानंतर आता काय केलं पाहिजे, ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, सोपे टॉपिक आहेत भरपूर, अजून सोपे टॉपिक आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय, लक्ष द्या, की तुम्ही इंटिग्रेशनचे थेरम आणि प्रॉपर्टीज कराच.
गेल्याच आठवड्याच्या अगदी सरांनी सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस वरती ह्याच्यावरचे व्हिडिओ अपलोड केलेत. करायचेच बाळांनो का? दोन क्वेश्चन्स येतात, आठ मार्काला येतात लक्षात घ्या. म्हणजे बायपार्ट सारखं थेअरम येऊ शकतं, ए टू बी ते एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू ए ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स, प्रॉपर्टीज आहेत ते लक्षात घ्या. इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, त्या चार मार्काला येऊ शकतात. टोटल आठ मार्क म्हणजे खूप झालं. म्हणजे बघा, आपण हे दोन मार्क, ट्रूथ टेबल तीन मार्क, डेरिव्हेटिव्हचे थेरम चार मार्क, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तीन, आणि हे मात्र आठ मार्क. आता एवढं जर तुम्ही व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला केलं, ओके, व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे एक्सप्लेन केले ते केलं, तर बऱ्यापैकी आपलं 25% पोर्शन क्लिअर होतं. ओके, आता याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा की तुम्ही काय करा की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो टॉपिक आहे तो घ्या. त्यात पण आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू, त्यात पण आहे व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, पण त्याच्यात तुम्हाला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन डिस्ट्रीब्युशनचा टेबल ड्रॉ करायचा आहे, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगू का, ह्याच्यावरती लवकरच व्हिडिओ मी सुद्धा तयार करणार आहे. ह्याच्यात काय नाही बाळांनो, कॉईन टू टाईम टॉस करायचा आहे, थ्री टाईम, फोर टाईम, लक्षात घ्या, किंवा ते डायस जे असतात त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, ठरलेल्या व्हॅल्यू आहे सगळ्या, लक्षात घ्या. आणि त्यात पण डिलिटेड पोर्शनमध्ये बऱ्यापैकी अवघड पार्ट जो आहे, इंटिग्रेशन जो कॅन्सल केलेला आहे, तो छोटासाच पार्ट आहे, तो तुमचा आरामात होईल, लक्षात घ्या. म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे, की अल्जेब्रिक सम ऑफ एक्स आय पी आय. आणि व्हॅरियन्समध्ये तुम्हाला पण माहिती आहे की अल्जेब्रिक सम ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस याचा जो काय व्हॅल्यू असेल त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा आहे. मग हे प्रॉब्लेम करा, हे एक्झाममध्ये येतीलच. आता होतं आहे कसं बघा, लक्षात घ्या की हे ऑलमोस्ट तीन मार्काला या टाईपचं न्युमेरिकल येणार. आता क्लिअरली सांगतो की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, म्हणजे मी स्टार्टला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो, याच्यात वेळ घालवू नका. जर उद्याच पेपर असेल आणि तुमची परफेक्ट तयारी नसेल, मी बोलतोय नीट लक्ष द्या, तुमची ऑलरेडी सगळी परफेक्ट तयारी आहे, तर तुम्हाला या व्हिडिओची सुद्धा गरज नाही आहे. हे कोणासाठी आहे लक्षात घ्या, की नाही आता उद्या पेपर आहे, मला काहीतरी गायडन्स पाहिजे, की एक कॉन्फिडन्स तुम्हाला मी देतोय. आणि त्यानंतर तुम्ही बघा ना, बोर्डचे पेपर बघा, तुम्हाला हेच क्वेश्चन्स दिसतील, लक्षात घ्या. मग आता एवढं झाल्यानंतर काय केलं पाहिजे? ओके, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तर नको म्हणतोय मी, मग करायचं काय? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, एलिमेटी रोल सारखे कन्सेप्ट तर त्यांनी काढून टाकलेत, लक्षात घ्या. मग उरतंय काय, की तुम्हाला एकदम ते मॅक्सिमा मिनिमा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग एवढं शिल्लक ठेवलं, बाकीचं बऱ्यापैकी त्यांनी कटच केलं. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचं आहे का ते सिलेबसमध्ये चेक करा. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ज्याच्यात एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जुन्या सिलेबसमध्ये व्हॉल्यूम होतं, आता नवीनमध्ये फक्त एरिया आलं होतं, तेही डिलिटेड पार्ट, डिलिटेड काही नाही आहे. एरिया म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये डिलिटेड काहीच नाही आहे, तेव्हा ते तुम्ही करा. ओके, आता मी ॲक्च्युली नाईन्थ नंबर इथं लिहितोय, बरं का? ह्याचा रिझन सांगतो. डिफरन्शियल इक्वेशनमधलं एक सांगायचंच राहिलं, ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करा. दोन मार्काला हमखास एम सी क्यू, फाइंड ऑर्डर अँड डिग्री येणार येणारच, हे लक्षात घ्या. ऑर्डर अँड डिग्री म्हणजे हे दोन मार्काला, म्हणजे एखादं डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला देतील आणि त्याचे ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायला सांगतील. ओके, एरिया तुम्हाला सांगू का, सी ई टीला 2016 पासून त्यांनी पेपर द्यायला सुरुवात केली म्हणूया आपण. मग 2016 पासून 16, 17, 18, 19 चे पेपर जेव्हा अवेलेबल झाले ना, तेव्हा सगळ्याच मुलांच्या लक्षात आलं की एरिया इंटिग्रेशनच्या ॲप्लिकेशनचे न्युमरिकल जे सीईटीला आलेत ना, ते टेक्स्टबुकमधले आहेत असे होते. मग आता बाळांनो, दोन मार्काचे सुरुवातीचे इझी न्युमरिकल्स आहेत ते करा, आणि काहीच येत नाही ना तुम्हाला, दोन व्हिडिओ आहेत छोटे छोटे मी अपलोड केलेले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतोय मी, ते बघाच बाळांनो. ओके, म्हणजे तुम्हाला हे जे सगळं सांगतोय त्यातलं ट्रूथ टेबल स्वतःहून करा, खूप सोपा पार्ट आहे. पण बाकीच्या सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत, दोन चॅनल मी तुम्हाला रेफर केले, एक माझा इथला आणि आपलंच सह्याद्री मॅथमॅटिक प्लस, ठीक आहे. आता एरिया अंडर कर्व, आता हे तुम्हाला झालं की होतंय काय, मी एक सेक्शन बाजूला काढतोय, लक्षात घ्या, मी याला एक सेक्शन म्हणतोय. या सेक्शनमध्ये मी कुठले टॉपिक इन्क्लूड करतोय बघा, वेक्टर. ओके, आता थ्री डी लाईन प्लेन, एक थ्री डी लिहिलंच नाही त्यांनी, लक्षात घ्या, लाईन प्लेन. ओके, आता हे टॉपिक जे आहेत ना अवघड वाटतात, पण कन्सेप्च्युअली गेला तुम्ही, शांतपणे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवले, तर लाईन प्लेनसुद्धा काय अवघड नाही आहे, डोक्यात ठेवा. आणि इकडं 10 नंबर टाकतोय, पण 11 नंबर मी इकडे टाकतोय, की जो करायचाच आहे. बरं, मला आठवलं की त्याच्यात तुम्हाला एल पी पी वर्ड प्रॉब्लेमच कॅन्सल केलेत,
म्हणजे एलपीपी तर सुरुवातीला केलं तरी चाललं असतं लक्षात घ्या बरं का. म्हणजे आता बघा की एलपीपीचा 4 मार्काचा क्वेश्चन हमखास तुम्हाला जमणारच. मग हे 100% येणारे क्वेश्चन्स आहेत 100%ला. आता लक्षात घ्या क्वचित एखादा प्रश्न इकडे तिकडे होईल. म्हणजे काय झालं की आता साताऱ्यात केमिस्ट्री पेपर झाला. मी केमिस्ट्री पेपरच्या अगोदर पण IMP क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले होते. ओके मी डेफिनेशन 10 ते 15 मार्काला येतातच म्हणून सांगतो केमिस्ट्रीमध्ये, पण डेफिनेशन 8च मार्काला आल्या होत्या. पण त्यांनी IUPAC नॉमिनेटलेचर 7 मार्काला विचारलं होतं. 7 ठीक आहे पण येत नाही, 7 मार्काला प्रश्न येत नाहीत लक्षात घ्या. तेव्हा माझं जे काय कन्क्लुजन किंवा माझं जो काय अंदाज मी हे जे सांगतोय ना हे करेक्ट आहे हे लक्षात घ्या. आता जर टॉपिक बघितलंय आपण तर लॉजिक मॅट्रायसेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मी इथं घेतलंच नाही आहे. आता सांगू का, आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरती IMP असं काही देता येत नाही. पूर्णच टॉपिक तो करावा लागेल, प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन जनरल सोल्युशन सगळंच तुम्हाला करावं लागेल. ओके सेक्शन 2 ओके म्हणजे एवढं केलं तरी पुष्कळ होईल. आता जर मार्क काउंट केले आपले तर 6, 14, 17, 21, 24, 25, 26 ठीक आहे. ह्याच्यावरती 2-2 मार्काचे क्वेश्चन जरी आले तुम्हाला तर 30 म्हणजे थोडक्यात 33, 35, 40 पर्यंत होणे आपण. म्हणजे तुम्हाला निदान 40 मार्काचा पेपर तरी अटेम्प्ट करायला जमेल, हे कमी आहे. पण तुम्हाला जास्त मार्क पाडण्यासाठी हे टॉपिक शेवटी करावे लागतील. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मी बोललो तसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तो मोठा टॉपिक आहे लक्षात घ्या. बरं आता कसं आहे बघा, मी आता व्हिडिओच्या शेवटी परत सांगतोय तुम्हाला की काय की हे कुणासाठी आहे. आता केलाच नाही आहे अभ्यास आणि उद्याच पेपर आहे मग मात्र हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. पण तुम्हाला मॅथ्समध्ये ठीक आहे अजून 1 महिनाभर वेळ आहे बोर्डला, तेवढ्यात अशी तयारी व्हायला पाहिजे पैकीच्या पैकीच मार्क मिळायला पाहिजे. मग आलं का लक्षात. बर सुरुवातीला सांगावं लागतं की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लक्षातच राहत नाही माझ्या शिकवण्याच्या ह्याच्यात, पण चॅनल जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, एवढं पुरेसं नाही आहे हे परत सांगतो पण गरजेचं आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि पेपर झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की हेच प्रश्न आले होते ठीक आहे. मग करा अभ्यास, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.